वरचा सिनेमा का हा विषय तुम्ही का निवडलात? थँक यू व्हेरी मच. राजकारण आजकाल फार जोरात चालू आहे आणि हा वर्ष तर पूर्ण राजकारणाचाच आहे, तर मला असं वाटलं की एक असा सब्जेक्ट सिलेक्ट करावा जो आपल्याला या वर्षामध्ये रिलीज करता येईल आणि ते राजकारण लोक एक म्हणजे सम्मिलित करतील की आता अच्छा हे म्हणजे लोक कोणाबरोबर जोडू शकतात असं आहे ते. तर मला वाटतं जो सिलेक्शन झालेला आहे तो फार एकदम व्यवस्थित आणि टायमिंग म्हणतो ना आपण, टायमिंग फार इम्पॉर्टंट असतं कोणत्याही फिल्मला रिलीज जर करायची असेल तर एकदम प्रॉपर टायमिंगला हे घेऊन येतो. सर, मी जसं मगाशी म्हटलं की जुनी पिढी सुद्धा तुमच्याशी बांधलेली आहेच, पण नवीन पिढीकडे सुद्धा तुम्ही तेवढ्याच पद्धतीने पाहताय की ते कसे आपल्याकडे वळतील, त्यांचं मनोरंजन तुम्ही कसे करू शकता. तर आता अल्ट्रा ओटीटी मध्ये सुद्धा उतरलंय आणि असंख्य प्रोग्राम असंख्य कार्यक्रम तुम्ही त्या माध्यमातून करताय, तर याच्यावर मला हे विचारावं असं वाटतं की पुढचं व्हिजन तुमचं काय आहे या बाबतीतलं. मी असं ऐकलंय की असंख्य मराठी सिनेमे तुम्ही प्रोड्यूस करताय जे पुढच्या काही वर्षांमध्ये आमच्या भेटीला येणार आहेत. तर जसं तुम्ही सांगितलं, मला जवळजवळ 40 वर्षापेक्षा जास्त टाइम या इंडस्ट्रीमध्ये झालेला आहे आणि मी इंडस्ट्रीचा पूर्ण इरा बघितलेला आहे आणि मी सुरुवातीपासून माझा ध्येय हाच राहिला की गो विथ द टाइम, एक्सपांड युअर सेल्फ विथ द टाइम. मी व्हिडिओ कॅसेट बघितले, नंतर व्हिडिओ सी डी बघितली, थिएटरसुद्धा बघितले, केबल आलं, सॅटेलाईट आलं, सगळे फॉर्मॅट्स जे आहे ते आले आणि मी सगळ्या फॉर्मॅट्सवर काम केलं. मी सगळ्या फॉर्मॅट्समध्ये फिल्म दिल्या, सगळ्या फॉर्मॅट्सवर त्या फिल्म विकत घेतल्या, बनवल्या सुद्धा. तर ज्यावेळेला डिजिटल फॉर्मॅट आला त्यावेळेला असं आलं की नाही, आता देर हॅज टू बी समथिंग बिग, जे आजपर्यंत झालं त्याच्यापेक्षा काहीतरी मोठं व्हायला पाहिजे. नवीन काहीच करत नाही आहे, जे लोक करतात तेच करत आहेत, त्याच्यामध्ये आपण काय बेस्ट करू शकतो हे फार इम्पॉर्टंट आहे. तर ॲज यू सेड की काही वर्षामध्ये आपण काही चित्र वगैरे घेऊन येतो आहेत, नाही मी फक्त या वर्षामध्ये जवळजवळ 10 चित्रपट घेतो आहे. जवळजवळ 10 पिक्चर्स माझे प्रोडक्शनमध्ये आहेत. 3 पिक्चर, हा पिक्चर आता रिलीज होतो आहे. मी मागे एक छापा काटा रिलीज केलेला आहे आणि आता 3 पिक्चर कम्प्लीट झालेले आहे, 2 पिक्चर अंडर प्रोडक्शन आहे आणि बाकी म्हणजे 10 पिक्चरचा जो एक टार्गेट आहे तो टार्गेट या वर्षामध्ये कम्प्लीट होईल. तसंच मी वेब सिरीज सुद्धा प्रोड्यूस करतोय. वेब सिरीज शिवाय जे आणखीन प्रोग्राम्स जे असतात, जसा माझा एक कॅफे कॉमेडी प्रोग्राम आहे, माझा एक ओटीटी प्लॅटफॉर्म आहे फक्त टोटली डेडिकेटेड टू मराठी, अल्ट्रा झकास. तर त्याच्याकरता आम्ही पुष्कळशी प्रोग्राम बनवतो आहे, पुष्कळशी गाणी बनवतो आहे, म्युझिकमध्ये आम्ही फार मोठ्या प्रमाणावर येतो आहे. तर की जबान से भी कहीं ना कहीं गाने बढ़िया ही है, लेकिन ये एक सफर जो स्टार्ट किया था साथ में और ये अकेलापन कितना तकलीफ दे था, क्योंकि हम अपनी इमोशनल देखे, लेकिन कितना मुश्किल रहा क्योंकि पर्सनल और प्रोफेशनल दोनों तरीके से आपको काफी टेंशन हुआ. उस बारे में जान चाहो कितने गाने हैं ये सर? ये फिल्म में 3 गाने हैं, जैसे कि आप लोगों ने सुना, ओ भाओ, तुझी लाड़की जो मुझे बहुत पसंद है, और सखिया रे जो एक रोमांटिक ट्रैक है. तो जैसे आपका सवाल था कि संजय जी नहीं है तो कैसा है, तो इसका जो म्यूजिक पूरा मिक्सिंग मास्टरिंग हो चुका था, सो वी लॉस्ट हिम इन ऑगस्ट 28, तो ये सारी चीज़ें हो चुकी थी. तो ये तो कम्प्लीट एक प्रोजेक्ट था, बस इसकी जो लॉन्च है उसमें वो नहीं, आई डोंट नो व्हाट टू से, शामिल नहीं हो पाए, सॉरी. मैं थोड़ी मैं जितनी कोशिश करती हूँ, घर से मैं आते वक्त सोच रही थी कि आई विल नॉट बी इमोशनल एंड बट समवेयर फ्रॉम टॉप ही इज गिविंग मी ऑल द स्ट्रेंथ और
म्यूजिकली भी, तो आई एम वेरी श्योर एंड कॉन्फिडेंट कि आगे जरूर बढ़ पाऊंगी मैं। अगर साथ साथ का प्यार रहा तो आगे बढ़ूंगी ना। कितने स्क्रीन्स में रिलीज करेंगे फिल्म को? प्लानिंग कर रहे हैं आजकल, तो सारा स्क्रीन के हाथ में होता है कितनी स्क्रीन वो लोग देंगे। ज्यादा से ज्यादा जितनी स्क्रीन मिलेगी उतनी स्क्रीन में रिलीज करेंगे। तेजस्वी मैम, मेरा सवाल आपसे है, टेल अस अबाउट योर कैरेक्टर एंड योर प्रिपरेशन। कोई कोई किरदार को ध्यान में रखा था प्रिपरेशन के टाइम पे, अगर कुछ बताया उसके बारे में? ऍक्च्युली आपण खूप पाहतो आणि मला वाटतं की कलाकाराने एखाद्या कुणाला तरी डोळ्यासमोर ठेवून काहीतरी साकारणं म्हणजे आपण त्या चौकटीत बांधून घेणं असतं, त्यामुळे असा काही विचार मी केला नव्हता। आणि डिरेक्टर मी जनरली कोरी पाटी घेऊन जाते, कारण आपल्या डोक्यातली अझम्पशन्स आणि आपल्या दिग्दर्शकाने पाहिलेला एक अख्खा सिनेमा ह्या फार वेगळ्या गोष्टी असतात। आणि मला कायम वाटतं की मी कलाकार म्हणून कुठेतरी माझ्या पात्राचा विचार करते, पण दिग्दर्शकाने अख्खा सिनेमा पाहिला असतो, त्यामुळे त्याच्या विजनवर विश्वास ठेवून पुढे जाण्यावर मी बिलीव्ह करते। सो या तशीच गेले आणि ज्याप्रमाणे संजय जींना एक्सपेक्टेड होतं त्याप्रमाणे मी काम करत गेले। थँक्यू। ऍज अन ऍक्टर मला वाटतं आम्ही सगळेच मगासपासून बोलतोय तसं की एक सिनेमा आपण त्याच्या प्रिपरेशन्सना किंवा त्याच्या रंगीत तालमी आपण 5 दिवस कदाचित करत असू, जिथे आम्ही हा अख्खा सिनेमा केला तेवढ्या पिरियडमध्ये, त्यामुळे ह्या कमी वेळामध्ये इतका अख्खा सिनेमा आपल्या प्रत्येकाची पात्र समजून आणि एकमेकांबरोबर समरस होऊन साकारणं हा मला वाटतं या सिनेमातला सगळ्यात मोठा चॅलेंज होता। पण एक वेगळा एक्सपिरियन्सही होता, कारण मल्टिपल कॅमेरा सेटअप्समध्ये काम करत होतो आम्ही आणि कळायच्या आत अरे हा झाला सीन, वाव मस्त, त्यामुळे इन्स्टिंक्ट्सवर विश्वास ठेवून प्रत्येक कलाकार काम करत होता आणि त्या इन्स्टिंक्ट्सवर मला वाटतं तुम्हाला सगळे कलाकार पडद्यावर दिसणार आहेत। हिने फार महत्वाचा मुद्दा तुम्हाला सांगितला, काय आहे तांत्रिक विचार हल्ली फार करून ऍक्टिंग करणारी एक जमात आली आणि सगळ्यात त्यातला वाईट भाग असा आहे जो पूर्वी नव्हता आत्ता आहे, शॉर्ट झाला की सगळे कलाकार शॉर्ट बघायला जातात। मला तुम्ही पर्सनली विचाराल ते माझं काम नाही आहे, ज्याचं काम आहे तोही बघावं। आणि आत्ता या सिनेमात हे महत्वाचं का होतं, कारण 4-5 कॅमेरे आहेत, त्यामुळं मी या कॅमेऱ्याकडे बघूनच ऍक्टिंग करणार असं नाही चालणार। सो यू डोंट ऍक्ट फॉर द कॅमेरा, यू ऍक्ट फॉर द फिल्म। हे फार महत्वाचे असते आणि करून करून रियाज करून करून तुम्हाला एखादी गोष्ट जमते। आता आज थालपीठ करायचं म्हटलं काल शिकायला नाही सुरुवात करत आम्ही, रोज आम्ही काहीतरी करायला लागतो। फार गैरसमजुती आहेत म्हणून मी सांगतो ऍक्टिंग बद्दलच्या, काय तयारी करता तुम्हाला कोणी काम द्यावं किंवा काम देऊ नये, त्यांचं खूप काम आहे। आणि त्यानंतर आता अल्ट्रा मराठीची बिझनेसची जबाबदारी त्यांनी खांद्यावर घेतली आहे, ही एक भूमिका झाली आणि आता गीतकार म्हणून एका वेगळ्या भूमिकेत आमच्या समोर येत आहे, तर त्याबद्दल काय सांगाल सर? थँक्यू। म्हणजे अल्ट्रा या ऑर्गनायझेशनचा भाग होणं ही खूप प्राऊड मुवमेंट आहेच, पण मुळात लोकशाही ह्या चित्रपटाची निवड सुशील सरांनी ऑलरेडी केली होती, ते त्यांचं विजन होत। गीतकार म्हणून मी काय तसा गीतकार असा इंडस्ट्रीत गीतकार म्हणून मी काय फेमस नाही हो, पण ह्याच्यातलं जे सिच्युएशन आहे ते गाणं ऑलरेडी कंपोज केलेलं आणि राज्य आहे संजय आहे, तर त्या ट्यूनवर गाणं लिहायचं होतं म्हणून मला संजय अहमद जे डायरेक्टर आहेत त्यांनी सांगितलं की तर तुम्ही लिहा। मी म्हटलं की मी प्रयत्न करतो, ते त्यांना आवडलं, सुशील सरांना आवडलं आणि ते गाणं झालं। मुळात त्या गाण्याची सिच्युएशन नॉर्मल, इट्स अ रोमॅन्टिक सॉन्ग, पण नॉर्मली जसं जे प्रेमाचं गाणं असतं तर त्याच्यातली जी कॅरेक्टर आहे ती ध्येयानी प्रेरित होऊन एकमेकांच्या जवळ आलेली ती कॅरेक्टर्स आहेत आणि म्हणून त्यातले जे शब्द आहेत ते रोमॅन्टिक असून त्या रूपक आहेत ती, म्हणजे अर्थ तुम्ही शायरी चंद्र तुम्ही चांदणी, ही त्या दोघांचा एकच प्रवास आहे, एकच ध्येय अशा पद्धतीचं गाते गाणं। सर खूप शुभेच्छा तुम्हाला आणि यापुढे अधिकाधिक छान छान गाणी आमच्या जो फिल्म के डायरेक्टर है।
सायलेन्स प्लीज. मिस्टर संजय कुमार, वो मेरे पास एक स्टोरी लेकर के आए और मुझे उस स्टोरी का कॉन्सेप्ट बहुत अच्छा लगा. कोई नया कॉन्सेप्ट नहीं था. देश में चल रहा है जो राजकारण ये बहुत एप्ट फिल्म है, तो मुझे ऐसा लगा कि हमने ये फिल्म करनी चाहिए और मैंने उनको स्क्रिप्ट लिखने के लिए गो अहेड दिया. मुझे लगता है मैं इसके ऊपर मैं कुछ भी टिप्पणी करूं, इससे लोगों ने फिल्म में जाकर के देखना चाहिए और लोगों ने अपने अपने कमेंट्स सोशल मीडिया में डालने चाहिए कि भाई अरे ये फिल्म तो शायद इससे रिलेट करती है, ये फिल्म शायद इससे रिलेट करती है. आज उसके ऊपर मैं टिप्पणी करके कोई फ़ायदा नहीं है और आप लोगों को मज़ा भी नहीं आएगा. वो शूट करने में परेशानी तो जरा भी नहीं हुई और अलग अलग लोकेशंस के ऊपर में ये शूट हुई है. करीबन 5 से 6 लोकेशंस हैं और कोई बात की परेशानी यानी कोई रुकावट जिसको बोलते हैं कि शूटिंग के अंदर में कभी कोई रुकावट आ गई या कोई वजह से कैंसिल हो गई, कोई रुकावट नहीं, कोई कैंसिल नहीं, सब कुछ बहुत स्मूथ है. और सर कोई लास्टली कोई मैसेज देना चाहेंगे जो ऑडियंस 9 फरवरी को फिल्म देखने वाली है? मैं तो ऑडियंस को यही कहूँगा कि आप ज़रूर सिनेमा में जावें, सिनेमा हॉल में जावें. ये बड़े पर्दे की पिक्चर है, आप सिनेमा हॉल में जा कर के पर्दे पे इसका बैकग्राउंड म्यूज़िक जो है वो बहुत बहुत ज़्यादा फोर्सफुल है. आपने देखा होगा गाना जो है वो अभी आपने सुना होगा ओ भाऊ गाना जो है, आप जब सुनते हैं तो आप सुनते वक्त ही आपके गूज़बम्प्स होने लगते हैं कि अरे क्या गाना होगा, क्या उसकी थ्योरी होगी. तो मेरा संदेश यही है कि सब जनों ने सिनेमा में जाकर के ये फिल्म देखना चाहिए और जैसा आपने कहा कि वो कहाँ आप रिलेट करते हैं, वो रिलेट कैसे करते हैं, उसको आप सोशल मीडिया पे डालना चाहिए. थैंक यू सर, थैंक यू सो मच. पॉलिटिकल फिल्म क्या थोड़ा सा बताइए, क्या थॉट प्रोसेस था और क्या ब्रीफ मिला था डायरेक्टर साहब की तरफ से, दोनों से जानना चाहूंगा. कंपोजर होने के नाते बहुत ज़रूरी कि हम जाने, जैसे आपने बोला कि फिल्म का बेसिस क्या है, तो ये पॉलिटिकल थ्रिलर है लोकशाही, लेकिन उसी में ड्रामा है और थ्रिलर है, रोमांस है और एक बहुत ही खूबसूरत गाना है जो एक लड़की तुझी लड़की जो गाना है वो एक डॉटर और फादर का एक जो बॉन्ड है वो उसमें दर्शाता है. तो इसमें सारी फ्लेवर्स हैं, आप बोल पॉलिटिकल थ्रिलर है लेकिन एक पॉलिटिकल फैमिली में इतने सारे प्रोग्राम उसमें इमोशंस आते हैं, तो इट्स अ वेरी इमोशनल ड्रामा. तो इसमें 3 गाने हैं, जी
की लाड़ी की सखिया ने जो एक रोमांटिक गाना है और ओ भाव वो दादा जो जयदीप ने गाया है तो वो पूरा मतलब फिल्म का सार है। ओ भाव वो दादा मोटिवेशनल गाना है जो डेमोक्रेसी के बारे में बात करते हैं। ये ब्रीफ था हमारा कि इसके अकॉर्डिंगली गाना होना चाहिए। ब्रीफ असं होतं की पॉलिटिकल फिल्म आहे पण मला जे गाणं गायचं होतं ओ भाऊ ओ दादा ते अत्यंत मोटिवेशनल असं गाणं होतं आणि ते गाणं गाण्यासाठी त्यांनी मला आधी जेव्हा आम्ही सुरुवातीला ते गाणं रेकॉर्ड केलं तेव्हा फक्त असं सांगितलं होतं की पॉलिटिकल फिल्म आहे पण नंतर फायनल रेकॉर्डिंगच्या वेळेला काही सीन्स आम्ही रशेस काही बघितलं होतं त्याच्यामुळे एक लक्षात आलं की इतके मोठे मोठे कलाकार चांगले कलाकार एकत्र येऊन एक फिल्म करतात आणि त्याच्यासाठी आपला आवाज द्यायचा आहे। सो ते मोटिवेशन अजून जास्त करून आम्ही फायनल रेकॉर्डिंगला जास्त पुश केलं आणि खूप चांगला एक रिझल्ट मला असं वाटतं की आता तुम्हाला ऐकायला मिळेल। आजच ट्रेलर लॉन्च झालंय आणि मला इतका आनंद होतोय की ओ भाऊ ओ दादासारखं गाणं पूर्ण फिल्ममध्ये एक बॅकग्राऊंड सारखं यूज झालंय। सो थँक्स टू संजय राजी द कंपोजर्स की त्यांनी माझा आवाज चूज केला आणि आय एम व्हेरी हॅपी की एका इतक्या मोठ्या आणि इम्पॉर्टंट फिल्मला 2024 मध्ये माझा आवाज झाला। व्हेरी हॅपी। थँक्यू। थँक्यू सो मच।